नमस्कार. बीसीएनच्या विशेष भागामध्ये मी क्षितिजा देशमुख. मी अभिषेक. आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण बघतोय की राज्याच्या राजकारणात आपण बघतोय की रोज नव्या नव्या घडामोडी होत आहेत आणि राज्याचे राजकारण आता वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. शिवसेनेतील आमदारांनी पुकारलेले बंड आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका ही आता सध्या साध्य होताना चित्र आपल्याला दिसत आहे. अभिषेक सर आमच्या सोबत आहेत. सर, तुम्ही काय सांगाल? एकंदरीत जे 9 दिवसाचं पूर्ण चित्र होतं, जे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये होते, ही शिवसेनेची खरी अग्निपरीक्षा होती. कारण की याआधीही शिवसेनेनी बंडखोरी ही पाहिलेली आहे. छगन भुजबळ झालं, नारायण राणा झालं, सत्ता राज ठाकरे झालं, पण तेव्हा शिवसेना ही सत्तेत नव्हती. आता शिवसेना सत्तेत होती, शिवसेना प्रमुख हे स्वतः मुख्यमंत्री होते. ते असताना, ते या पदावर असताना इतकी मोठी गुटबाजी, म्हणजे एकंदरीत 39 आमदार हे एकनाथ शिंदे सोबत आणि बोटावर मोजण्याला एक आमदार हे देवेंद्र उद्धव ठाकरेंसोबत होते. एकंदरीत हा 9 दिवसाचा जो 9 दिवसाचं जे नाट्य झालं, त्यात उद्धव ठाकरेंनी खूप भावनिक हात मारली की तुम्ही परत या बैठक बसवू, बोलू, काहीतरी याच्यातून चर्चा निघेल. ते दुसरीकडे प्रवक्ते संजय राऊत किंवा बाकीच्या नेत्यांकडनं ज्या धमकी स्वरूपात भाषण होत होते, एकंदरीत आदित्य ठाकरे यांना संवेदनशील एक नेता आणि वक्तृत्वावर पकड असणारे आदित्य ठाकरे यांना समजल्या जात होतं. त्यांची ही कुठेतरी एक भाषाची शैली आहे ती कुठेतरी घसरत चाललेली होती. अशा ज्या जे बंडखोर नेता होते, त्यांचे हेच म्हणणं होते की तुम्ही एकीकडे आम्हाला बैठकीसाठी बोलवत आहे, चर्चा करण्यासाठी बोलवत आहे, दुसरीकडे हे जे तुमचे नेते आहे आम्हाला धमक्या देत आहे. एकंदरीत संजय राऊतचा जो विषय झाला होता की जे डेड बॉड्या येतील, त्याच्यावर त्यांनी स्वतःचं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की बघ, मला राजभवनात किंवा विधानसभेत जावं लागलं तर वरळी हे माझं मतदारसंघ आहे, इथून तुम्हाला जावं लागेल. या एकंदरीत 9 दिवसाच्या पिक्चरमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले नाही केले असं नाही. 2.5 वर्षे त्यांनी महाराष्ट्राची सरकार हातात घेतली. कोरोनासारखा जे प्रभाव महाराष्ट्रावर होतं त्यातही खूप कंट्रोल महाराष्ट्र सरकारने केलं. पण ही जी बंडखोरी होती 39 लोकांची, ती कुठे कुठेतरी त्यांना म्हणायला लागली. आणि काल रात्री एकंदरीत त्यांनी फेसबुक लाईव्हवर आले, जनतेशी संवाद साधला, सोबत मुख्यमंत्रीचा राजीनामा दिला, तसेच विधान परिषद सदस्य जे पद होतं त्यावरून त्यांनी राजीनामा दिला. बिलकुल. आणि 9 दिवसानंतर आपण बघतोय की आजचा दिवस जो उगवला आहे, 10वा दिवस उगवला आणि अखेर देवेंद्र फडणवीस हे शपथविधी आज घेणार आहे अशा चर्चा सुद्धा सुरू आहे. सूत्रांकडून अशा माहिती देखील येत आहे, आपण बघतो आहे. आणि सायंकाळपर्यंत मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या राजकारणातलं चित्र जे आहे ते पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल असं पण आपल्याला आपण म्हणू शकतो. साधारणतः सूत्रांकडून माहिती मिळते की आज संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे एकंदरीत जे एकनाथ शिंदे जे गोव्यावरून आलेले आहेत, बंडखोर नेता म्हणून ते गोव्यावरून मुंबईला आले, पण मुंबईवरून जेव्हा ते गोव्याला जातील असं साधारणतः अशी माहिती मिळत आहे की ते उपमुख्यमंत्री हे पदची शपथ घेऊनच ते गोव्याला परत जातील. एकंदरीत संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची सूत्रांकडनं माहिती आहे. सध्या राजभवनावर बैठक सुरू आहे, राज्यपाल आहे सोबत, एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहे, आणि या भेटीनंतर ते स्वतः संयुक्त एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. या प्रेस कॉन्फरन्समध्ये समोर काय बोलणार आहे, कारण की एकंदरीत आपण 9 दिवसाची कार्यप्रणाली पाहिली तर भाजपाची एक वेट अँड वॉच किंवा तो मी नव्हे अशी एक भूमिका होती. प्रत्येक नेता, चंद्रकांतदादा पाटील असो, सुधीर मुनगंटीवार असो, देवेंद्र फडणवीस पण गेल्या 8 दिवसापासून मीडियाशी दूर होते, दिल्लीवारी होती, ती लपून छपून ते करत होते. त्यात आम्ही नाही, आमचा यात काहीही संबंध नाही, ही त्यांची पक्षीय वाद आहे, ते स्वतः सोडवतील असं एकंदरीत बीजेपीचं म्हणणं होतं. पण गेल्या 1-2 दिवस आधी अचानक रात्री दिल्लीवारी होते, दुपारी संध्याकाळी बैठक होते सागर बंगल्यावर, त्यानंतर अचानक रात्री अल्पमतात हे सरकार आहे, यांना फ्लोर टेस्ट करायची हे करा असं एक पत्र, एक शिष्टमंडळ सोबत देवेंद्र फडणवीस पण राज्यपालांना भेटायला गेले होते, ते एक पत्र दिले जाते. लगेचच दुसऱ्या दिवशी सगळे राज्यपालांकडनं मुख्यमंत्र्यांना पत्र दिले जाते की बाबा, आजचे दिवस म्हणजे आज फ्लोर टेस्टची वेळ होती, अग्निपरीक्षा खरं तर महाविकास आघाडीची होती, ती
झालेली नाही आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजीनामा दिला. एकंदरीत या पूर्ण याच्यात असंही होऊ शकते की जी एक गुटबाजी आहे त्या गुटबाजीचा फायदा बीजेपीने उचलला असावा. एकंदरीत वेट अँड वॉचची वाट पाहिली की बा हे जे 39 पहिले 16 होते त्यानंतर वाढत गेले, मग काही अपक्ष आमदारही त्यांच्याशी जोडले, बच्चू कडू पण एक अपक्ष आमदार आहे त्यांच्या सोबत आहे, त्यांनी वाट पाहिली कोणी परत जातं की काय एकंदरीत होते, त्याचा फायदा बीजेपीने उचलला. आणि एकंदरीत आता आज संध्याकाळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी परत एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. नक्कीच, पूर्ण महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज ड्रामा जो होता राजकारणातील संपूर्ण देशाने बघितला, त्यानंतर आता वेट अँड वॉच भूमिका घेतलेले जे भाजपा पक्ष आहे हा समोर आलेला आहे. आणि पुन्हा मी पुन्हा येईनचा नारा देणारे देवेंद्र फडणवीस आज पुन्हा सायंकाळी जो आहे शपथविधी घेतील अशी जी चर्चा आहे किंवा सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या आता जनतेचं लक्ष लागलेलं आहे.